नमस्कार। आज 1 जानेवारी 1923 या वर्षाचा प्रारंभ या प्रथम दिनी मी आपणा सर्व रसिक श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करून येणारे वर्ष हे हर्ष उल्हास आणि समाधान घेऊन येऊ अशी शुभेच्छा देते। मागील आयुष्यातील सुखदुःखाच्या अनुभवाच्या शिदोरीवर पुढील आयुष्य क्रमत असताना आपणा सर्वांना आपल्या आयुष्यात आनंद मिळो आणि या आनंदापासून परमानंदाचाही लाभ हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। महिपती महाराजांनी या ग्रंथामध्ये आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत। जसे काळ कोणासाठी थांबत नाही त्याप्रमाणेच आपणही आयुष्यातील कडूगोड अनुभव येताच त्यावर विचार करत किंवा नको हे जिने म्हणून थांबण्यात, तसेच आयुष्यात यापेक्षा आणखी काय हवे असे म्हणून थांबल्यास दोन्ही ठिकाणी आपले आयुष्य हे डबक्यासारखे होऊन जाईल। म्हणतात ना, थांबला तो संपला। यासाठी या नवीन वर्षात नव्याने निसर्गाचे, या प्रकृतीचे आणि आपल्याही जीवनातील सर्व सोहळे सर्वांसह आनंदाने साजरे करूया। मागील भागात महिपती महाराज म्हणतात, शुकदेवाने असे कथन केले आहे की कलियुगामध्ये अगदी औटघटकेत क्षणाचाही विलंब न लागता परमेश्वर अर्थात संत सज्जन सद्गुणी लोक आपल्याला भेटत असतात। त्यासाठी केवळ श्रद्धा, विश्वास आणि आत्मविश्वास याची आवश्यकता आहे। संयमाने प्रयत्न केल्यास कोणतीच गोष्ट अप्राप्य नाही। मी खरे तर मूळमती असूनही पांडुरंगाने हा ग्रंथ माझ्या हाती चतुराताईंमार्फत पोचविला। हा ग्रंथ वाचताना जसे एखाद्याला दिल्ली गाठायची असते त्याप्रमाणे वाचला, तर कधी घरात मुलाबाळांच्या कोलाहलात वाचला गेला। माझे वाचन ही अस्सलिखित नाही। उच्चारातील चढ उतार तसेच दोन वाक्यांमधील अल्पविराम, पूर्णविराम यांचाही कुठे मेळ लागलेला नाही। तथापि आपण सर्व सज्जन श्रोते म्हणजे संतांच्या विभूतीच आहात, ज्यांनी वाचनातील चुकांकडे दुर्लक्ष करून माझे अपराध पोटात घेतले। असो, या ग्रंथातून महिपती महाराजांनी खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याचाही उहापोह करता येईल। आता या शेवटच्या भागात महिपती महाराज काय म्हणतात हे पाहू। आता ग्रंथारंभ झाला जेथून याचे पुढती करावे मनन, आधी गणेश सरस्वती वंदून सद्गुरु चरण आठविले। कलियुगी दोष झाले बहुत हे क्षीरसागरी झाले श्रुत, मग भक्तांशी सांगे लक्ष्मीकांत अवतार घ्यावे मृत्युलोकी। नाम महिमा प्रकट करून भजनी लावा सकळ जन, हे प्रथम अध्यायी निरूपण केले श्रवण सकळकी। तस्करी छळिले जयदेवा कारण, पद्यावतीचे गेले प्राण, प्रेत उठविले जगत जीवने, हे निरूपण दुसऱ्यात। पाषाण नंदी जेविला अन्न, प्रेत उठविले आशीर्वादे करून, तुळशीदासासी रघुनंदन तृतीय अध्यायी भेटले। शिंपल्यात सापडला नामा भक्त, दामशेटी आनंद लाभवत, गोनाईसी संवादले पंढरीनाथ, हे चौथ्यात निरूपण। पंचमाध्यायी अयोनी संभव भक्त कबीर, मोमिनाग्रही वाढला थोर, शेला विनोनी शारंग धर,
केला सत्व धीर निज कृपे, संतांसाठी केली चोरी, कमालवधीला आपुले करी, नृपवरी घातला सुळावरी, साधुनी उठविला झडकरी, अंगणी मिळाला वैष्णव मेळा, तेव्हा कबीरासी अयोध्यानाथ पावला, अगणित कबीर आपण झाला, सप्तमाध्याय संपला येथून, निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर, यतीचे पोटी झाले अवतार, त्यास वाळीत घालिता द्विजवर, हे कथा सुंदर आठव्यात, नवमाध्यायी प्रसिद्ध, रेडियामुखी बोलविले वेद, पितर जे विविले मंत्र शब्दे, हे लीला अगाध दाखविली, ज्ञानदेवे पंढरी हून, नामयासी नेले तीर्थाटनी, हस्तनापुरी हरिकीर्तनी, गायी उठविली दशमात, कबीरकांता सत्वशील मोठी, वानियासी अनुताप झाला पोटी, नामदेव आले त्याची भेटी, एकादशात गोष्टी हे झाली, मारवाडात तृष्णेने पिडिले, ते कुपातील उदकवर आले, नागनाथी देवालय फिरविले, हे द्वादशात झाले निरूपण, त्रयोदशाध्यायी माघवद्यांत, नामयासवे जेविले पंढरीनाथ, म्हणून द्विजांनी वाळीत घातले नकळत देवासी, निजभक्त भाऊ आवडती मज, हे रुक्मिणीस सांगती अधोक्षज, सत्यभामेने नारदासी गुज, चतुर्दशा अध्यायी पुसिले, धरुणी चतुर्भुज रूप सगुण, द्विजाशी साक्षात दिदले दर्शन, ज्ञान देवासी निरविले जाण, हे निरूपण पंचदशा अध्यायी, देव सावत्याचे भेटीस गेला, उदर चिरुणी लपविले त्याला, हे कौतुक दाखवली नामयाला, कुर्मदासा भेटले षोडशाध्यायी, गोऱ्या कुंभाराने तुडविले बाळकासी, कीर्तनात पावले ऋषिकेशी, थोटे हात फुटले त्यासी, बाळक जननीसी दिदले, मांजरीची पिली घातली आव्यात, तयासी रक्षी पंढरीनाथ, राका कुंभारासी वैराग्य अद्भुत, चरित्रे सतराव्यात ही झाली, अठरावी अध्यायी कथा अद्भुत, नामया हसले सकळ संत, मग विसोबा गुरु पंढरीनाथे, करुणी दिदला त्या लागी, आणि हात लाविताच नामयास, वाळूचे तत्काळ झाले परिस, हे कौतुक परशा भागवतास दाऊनी अनुग्रह दिदला, एकोणीसाव्यात कथा ऐसी, हवालदारे छळिले जगमित्रासी, मग व्याघ्र रूपे येऊन ऋषिकेशी, कौतुक जनांसी दाखविले, जोग्यास अनुताप झाला थोर, वृषभ लावून दंडविले शरीर, तयासी भेटला शारंगधर, अभयवर दिदला, द्वैत भेद शंकर हरी, ऐसे मानी सोनार नर हरी, त्यासी एक रूपे भेटला मुरारी, विसाव्यात परी हे झाली, एकविसाव्यात कथा अद्भुत, जनी सवे दळी पंढरीनाथ, तिचे अभंग स्वकरे लिहित, देखोनी संत हासले, शंकरे पार्वतीस उपदेश केला, तो मच्छाच्या पोटी मच्छेंद्र झाला, विभूतीचा गोरक्ष भला, उकरड्यात जन्मला निज लिहिले, चांगदेवे व्याघ्राचे वहन केले, मग ज्ञानदेवे भिंतीसी चालविले, विश्रांत वटाखाली भेटले, बावीसाव्यात चरित्र हे, तेविसाव्यात चोखा मेळा आख्यान, आणि जीवा तत्वा दोघे ब्राह्मण, कबीराचे शिष्य झाले म्हणून स्वयातीने वाळिले, चोवीसाव्यात पद्यनाभाची कथा, व्याधी निरसली श्रीराम म्हणता, कबीराने वानियासी विकली कांता, ऐसी वार्ता निरूपली, चर्मात शालग्राम घातला किमर्थ, ब्राह्मणे छळिला रोहिदास भक्त, मग उदरी दाखविले यज्ञोपवित, पंचवीसाव्यात चरित्र हे, सव्वीसाव्यात पिपाजीन अनुतापे राज्य दिदले टाकून, द्वारके हुनी येता रामकृष्ण, उपदेश व्याघ्रासी दिदला, नरसी मेहत्याचे चरित्र थोर, तिसा पावे तो अध्याय चार, तयासी भेटोनी श्रीशंकर, रासमंडळ दाखविले, त्याच्या पुत्राचे करुणी लग्न, हुंडा भरी जगत जीवन, कन्येचे होता ओटा भरण, वस्त्रे भूषणे पुरविली, रामदासाची भक्ती देखोनी डांकोरासी आले चक्रपाणी, एक दिसाव्यात चरित्र सज्जनी, हेची वर्तले जाणीजे,
बत्तीसाव्या तर मथुरेची मूर्ती, हरिद्वारी आली चालोनी राती, तेहतीसाव्या तर सुरदासा प्रती मथुरेसी श्रीपती भेटले, चौतीसाव्या तर कथा सुंदर सेना नावी झाला रुक्मिणीवर, डोई करुणी शारंग धर कविलानु पोहर निजलीले, पस्तीसाव्या तर कथा अद्भुत नृपवरे तोडविला आपुला हस्त, मग प्रसन्न होऊन जगन्नाथ केला पुरवत तैसाची, कर्माबाईची देखोनी भक्ती तिज सवे जयविली पाषाण मूर्ती, स्वप्न होताच पुजाऱ्यांप्रती आश्चर्य चित्ती वाटले, छत्तीसाव्यात कथा दोन सुरदास भक्त मदन मोहन, जनजसवंता उदकी बुडविता जाण श्री रघुनंदने उचलिला, सदतीसाव्यात कथा सुंदर प्रेमळ भक्त रसिक मुरार, त्याने वाराणसी उपदेश करुणी सत्वर बुलविला नृपवर क्षण मात्रे, मीराबाई प्रेमळ भक्त तिस विषाचे झाले अमृत, अडतीसाव्यात हे चरित्र कथिले असे भाविक हो, कानो पात्रेस भेटले पंढरीनाथ, हे कथा एकूण चाळीसाव्यात, चाळीसाव्यात दामाजी पंत भक्त रुक्मिणी कांते रक्षिला, एकेचाळीसाव्यात मृत्युंजयाची ख्याती लिंगे ओकवली श्वान हाती, बेचाळीसाव्यात अश्वधुरणी हाती भानुदासाशी श्रीपती भेटले, त्रेचाळीसाव्यात विद्यानगरासी देव गेले, मग पंढरी लागी भानुदास घेऊन आले, शुळासी अकस्मात पल्लव फुटले, हे चरित्र परिसले सज्जनी, चव्वेचाळीसाव्यात बहिर्भटांप्रती नागनाथे जन्म दिला मागुती, करुणी त्याची संशय वृत्ती आत्मज्ञान प्राप्ती पै केली, पंचेचाळीसाव्यात एकनाथ आख्यान जनार्दनासी गेले शरण, त्यास श्री दत्त दर्शन करुणी प्रसाद दिला, शेचाळीसाव्यात ब्राह्मण वेशे सेवा केली द्वारकाधीशे, मग लोटलिया द्वादश वर्षे एकनाथासी श्रुत झाले, साक्षात अवतार मारुतीचा जाण रामदास पळाले पडद्या आडून, मग पंढरीसी रुक्मिणी रमण रामरूप धरुणी भेटले, अठ्ठेचाळीसाव्यात कथा ऐशी वैराग्य झाले तुकयासी, कीर्तनात येऊनी ऋषिकेशी परचक्रासी निवारिले, एकोणपन्नासाव्यात ऐशारीती उपदेश केला कांते प्रती, ग्रह लुटविले विप्राहाती उदार वृत्ती धरलीये, पन्नासाव्यात कथा सुरस तुकयाचे पाठीवर मारिला उस, मग पत्र लिहुनी करुणारस पंढरीस पाठविले, निंबराजाच्या खांद्यावरी कीर्तनात उभे राहिले हरी, एकावन्नाव्यात ऐशिया परी कथा चतुरी जाणी जे, हिलाल लागुनी मंडप जळत शेख महम्मदासी झाले श्रुत, कोरड्याच वह्या उदकात बावन्नाव्यात निघाल्या, बोधल्याने लुटविले शेत सारा देत पंढरीनाथ, थोट्या ताटासी कंसे भोवत त्रेपन्नाव्यात आणली की, कीर्तनात उठविले प्रेत हंसी कुंभीन केली गुप्त अंतजास केले फजित, चोपन्नाव्यात कथा हे पंचावन्नाव्यात चरित्रचार श्रुती ऐकिली असतील सादर, गणेशनाथे तरुवर उपदेशिला निज कृपे, आणि केशव स्वामीच्या कीर्तनात बचनाग खाता वाचले भक्त, गोमाईसी उतरुणी पंढरीनाथे पानगे प्रीतीने खादले, लतीबशहाचा अभाव देखिला चित्राने तात्काळ विडा घेतला, यवनराजा चरणी लागला, मग मंदिरासी गेला सत्वर, छप्पनाव्यात कथा अपूर्व संतोबा पवाराचा देखुनी भाव, कुर्म होऊनी देवादिदेव यात्रा सर्व उतरिली, निळोबाचे लग्न साहित्य केले, बेदरी मारुतीने मसिदीस पाडिले, उद्धव चिद्दनासी साहित्य केले, छप्पनाव्यात वर्तले चरित्र हे, विसोबा सराप भाविक पूर्ण त्याचे सत्तावन्नाव्यात वारिले ऋण, हे तो प्रस्तुत अनुसंधान केले श्रवण सकळी की, हे छप्पन देशीचे राजहंस भक्त कथा घेऊनी मुक्ता घोस, सत्तावनावा सरोवर मानस येथे
क्रीडा वयास एकवटले, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकवटले होते पयपाणी। मग विवेक चंचुशी होऊनी क्षीरची निवडून घेतले ही 56 रत्ने अमूल्य चोखट। 57वा सुवर्ण तगट कोंदनी बैसूनी एकवटा वैकुंठ पीठ पूजिला। निष्काम भक्त आणि प्रेमळ त्या तुलसी मंदिरा कोमल, यांची गुंफोनी या माळ दीनदयाळ पूजिला। की 56 देशीचे पाषाण निर्मळ, 57वा उत्तम स्थळ तेथे रचोनी त्यांचे देऊळ, आत घननीळ बैसविला। अनेक संत वैष्णव महंत भक्त प्रकट झाले बहुत, ते मोकळी सुमने घेऊन निश्चित पुष्पांजली अर्पावी। मृतहरी जालंधर सदानंद शंकराचार्य गोपीचंद राजा उदार नरसिंह नागर विवेकी हिरा सिंग वाणी गुर्जर मलुकदास गंग कविश्वर चरपटी चौरंगी भक्त थोर शारंग धर्मश केला धनाजाट बाजी दरवान बाबा आणि नानक सदन नरसिंह भारती नारायण अच्युताश्रम विवेकी हळसी अवघड मधुया भक्ती मुकुंदराज जगविख्यात ज्याने विवेक सिंधू अध्यात्म ग्रंथ तिने निज बुद्धीने रचिला। कृष्ण भट याज्ञवल्की कृष्णदास मुद्रल विवेकी कान्हया हरिदास नामा पाठकी हे प्रसिद्ध लोके निज भक्त। लोलिंबराज चांद बोधला शेख फरीद प्रसिद्ध भला शेख हुसेन सत्वा आगळा हे भक्त देवाला आवडती। नरहरी जयराम मालोपंत नरसिंह सरस्वती प्रेमळ भक्त हा मुद्रल भट जगविख्यात। जानकी कांत वश केला एकलिंग मैराळ सिद्ध सुमती कमळाकर प्रसिद्ध रेणुकानंदन आनंद कंद लीना अगाध जयाची श्रीपती आणि दासोपंत माधवदास जगविख्यात। प्रहाद बडवे बापूजी पंत हे देवासी बहुत आवडते। गोसावी नंदन स्वामी वामन गिरीबाई चिन्मय नंदन बसवलिंगाच्या ऐकुनी कीर्तन जगज्जीवन संतोषे अंतोबा आणि भगवंत भट विठ्ठल पुरंदर एकनिष्ठ मैनावतीची देखुनी निकट वैकुंठ पीठ संतोषले। नाचे गोविंद कीर्तनी हरिविजय राम विजय सार पांडव प्रताप ग्रंथ थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी शिवराम गोसावी पैठणकर नारायण निंबियाचा कुमर त्याचा ऐकोनी कीर्तन गजर रुक्मिणीवर संतोषे। तुकयाचा बंधू कान्हया जान धाकुटा कुमर नारायण जेने कांतेचा त्याग करुण केले गमन द्वारकेसी। बोधल्याचा नातू भगवंत बाबा तैसाची पैठणकर नरो बाबा वा ज्याचा कीर्तनी अखंड हेवा गाईले देवा निज प्रेमे। आनंद तनय प्रसिद्ध जनी रघुपती शेषपूर्ण ज्ञानी जयाचे कीर्तनी ऐकोनी कानी झाले ज्ञानी अतिमूड। शेंदुरवाद्यात साचार मध्व मुनीश्वर भक्त थोर जो पद्यरचनी अतिचतुर शारंगधर वश केला। शंकरजी बावा शिवरकर ज्याचा कीर्तन गजर थोर सिद्धांत ज्ञानी अति उदार पाखांडियावर पंचानन अमृतराय भक्त प्रेमळ ज्याचे कवित्व अति रसाळ श्रवणी ऐकती निंदक खळ द्रवती तात्काळ निज प्रेमे। ऐसे संत प्रेमळ जनी जे ईश्वर कृपेचे वरदानी तयांची या निज चरणी नमन माझे साष्टांग। मोरेश्वर बावा तांबवेकर जो भक्त जो भागवत धर्मी अति तत्पर त्याचे चरणी वारंवार नमन माझे साष्टांग। जे एकनिष्ठ धरुणी अंतरी झाले पंढरीचे वारकरी त्या प्रेमळ भक्तांचे चरणावरी नमन माझे साष्टांग। धरुणी सप्रेम उल्लास ज्यांनी पंढरीस केला वास त्या क्षेत्रवासी आणि जे भक्तास नमन माझे साष्टांग।
आणि कही पुढे वैष्णव भक्त गुप्त प्रकट होणार बहुत त्यांचे चरणी भावार्थ माझा प्रणिपात साष्टांग असंख्य ईश्वराच्या विभूती गणती घेताना पुरे मते जैवी पर्जन्याच्या धारा पडता क्षिती त्यान मोजविती सर्वथा पृथ्वीवरी अंकुर उठले देख त्यांचा सर्वथा नव्हेची लेख की सागरीच्या लहरी अनेक धरावा लेख कोटवरी जो लीला नाटकी रुक्मिणीकांत आपणची झाला देव भक्त तयांशीच पाहता सकळ संत आले दृष्टी अनायासे घेता सागराचे दर्शन सकळ सरितांचे देखिले जीवन का भास्करासी करिता नमन सकळ किरण देखिले अश्वत्थासी प्रदक्षिणा करिता देखा तरी त्यातच आल्या सकळ शाखा तेवी निज भक्ता वैकुंठ नायका द्वैत सर्वथा नसे की गोडी आणि साखर जैशी निवडता नये चतुराशी तेवी निज भक्त आणि भीमा तिरवासी एकची मानसी जाणी जे या दोहींचे कृपे करून भक्त विजय झाला निर्माण श्रोतयांचे मनोरथ पूर्ण श्रवण मात्रे होतील की जे भक्त चरित्रे अखंड गात तयांचे ज्ञान होईल अद्भुत कृपा करुणी पंढरीनाथ भेटल निश्चित त्या लागी ग्रंथ संग्रह करिता घरी तरी विघ्ने न येती त्याचे मंदिरी भोवते सुदर्शन घिरटी करी निशयांतरी असो द्या या ग्रंथा माझी हेच कथन की भक्तांशी पावला जगज्जीवन म्हणून श्रोतया उक्तया कारण रुक्मिणी रमण रक्षिता कलियुगीची चरित्रे ऐकोनी सामान्य न म्हणावी विचक्षणी कृत त्रेता द्वापारा लागुनी थोर थोर मुनी गातील कलीचा प्रारंभ होताची त्वरित सुरवर आनंदले बहुत की औट घटिका करिता एक चित्त वैकुंठनाथ भेटेल की तव नारद मुनीने कौतुक केले जीवाशिष्ण हाती धरिले सकळ देवांची आश्चर्य वाटले मग पुस्ते झाले तयांसी यावरी बोले ब्रह्मसुत हे दोन्ही ना आवर्ती कलियुगात सुरवरी ऐकता ही मात चिंताक्रांत मानसी मग नारद सांगे तयांप्रती कलियुगी वैष्णव भक्त जे होती त्यांची चरित्रे जे ऐकती त्यासी वैकुंठपती भेटेल ऐसे बोलता ब्रह्मनंदन विभूत आनंदले संपूर्ण म्हणती हे स्वल्प साधन आम्हा कारण मानले मनोनी महर्षी आणि इंद्रादिकांसी भक्तचरित्रे पावनतयांसी विचक्षणी वचने ऐकून ऐसी विकल्प मानसी न धरावा जैशी आज्ञा केली रुक्मिणीवरे तितकीच ग्रंथी लिहिली अक्षरे जैसा वाज विनार फुंकितो वारे तैसीच वाज तरी वाजंती क्षेत्रात बीज पेरिले जाण अंकुर येणे जीवनाधीन की जळमंडपियांचे नाचणे जाण कळसूत्राधीन असे की तेवी भक्त विजय ग्रंथी बुद्धीचा दाता श्री रुक्मिणीपती तेने उजळवण्या माझी मती ग्रंथ निजयुक्ती लिहविला शके 1684 चित्रभानू नाम संवत्सरासी वैशाख वद्य द्वादशीशी ग्रंथ सिद्धीस पावविला प्रवरे पासून दक्षिणेस तहाराबाद गाव 5 कोष भक्त विजय अतिसुरस झाला असे ते ठाई शेवटील विनवणी आता माझी ऐके गा पंढरीनाथा तूची श्रोता आणि वक्ता ग्रंथ रक्षिता निज कृपे अविनाश जगद्गुरु मायातीत सर्वेश्वरू निराधारियांसी आधारू करीसी भवपारू दासांसी भक्तांनी जैसी घेतली आळ ती तू पुरविसी तत्काळ त्यांचे प्रेम देखोनी निर्मळ हृदय कमळी बैसविले कोणासी दिदले आत्मज्ञान कोणी मागितले सायुज्य सदन माझे हेची इच्छित असे मन जे गुणवर्णन नरहरीचे कोणी वैसले वज्रासनी कोणी वैसले वैकुंठ भुवनी मी निजदासांचे कीर्तनी झालो रथ सप्रेमे अविटावडी धरुणी चित्ती तुझ्या दासांची वर्णिली स्तुती हेची उचित महिपती मागे निजप्रीती निरंतर स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ
ऐकता तुष्टेल जगन्नाथ, प्रेमळ ऐका भाविक भक्त, सप्त पंचाशतमाध्याय रसाळ हा, श्री गोपाल कृष्ण अर्पण मस्तू, श्रीमद जगदीश्वरा अर्पण मस्तू, अध्याय 57, ओव्या 223, इति श्री भक्त विजय ग्रंथ समाप्त हा। धन्यवाद। नमो नमः पांडुरंगा, नमो नमः, नमो नमः।